तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. ऐरोली टोल नाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. मनसे कार्यकर्त्यांनी टोल न घेता चारचाकी वाहनांना सोडलेलं आहे आणि त्यानंतर पोलिसांनी टोल नाक्यावर येत मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तर दुसरीकडे पनवेलच्या शेडुंग टोल नाक्यावर देखील मनसैनिक वाहन चालकांना टोल भरू नका असं आवाहन करताना दिसून येत होते. नवी मुंबईतल्या वाशी टोल नाक्यावर देखील मनसेनं जोरदार आंदोलन केलंय. वाशी टोल नाक्यावर छोटी वाहनं टोल न घेताच मनसेनं सोडलेली आहेत. राज ठाकरेंनी सकाळी आवाहन केलं आणि त्यानंतर राज्यातल्या टोल नाक्यांवर मनसेचे कार्यकर्ते उतरलेले आहेत. ऐरोली पनवेल या टोल नाक्यावर यावेळेस गाड्या सोडण्याचा प्रयत्न झाला. तर वाशी टोल नाक्यावर देखील या ठिकाणी आपण बघतोय आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. मनसेनं एकीकडे टोल जाळून टाकू असा इशाराच दिलेला आहे. तर त्यानंतर आपण बघतोय या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. वाशी या टोल नाक्यावरून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी स्वातींनी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल नाक्यांवरती लहान वाहनं हे टोल फ्री सोडण्यात येतील अशा काल वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज मनसे जागोजागी टोल नाक्यावर येऊन आंदोलनं करत आहेत. आपण आहोत वाशी टोल नाक्यावर, तेथे देखील मनसेने आंदोलन सुरू केलेलं आहे. छोट्या वाहनांना टोल घेतला जात आहे असा मनसेचा आरोप आहे. यामुळे आता या छोट्या वाहनांना टोल फ्री सोडण्यात यावं यासाठी मनसेची मागणी आणि त्यासाठी मनसे आंदोलन करताना आपल्याला इथे दिसून येत आहे. एकंदरीतच बघू शकतो की पोलीस आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची सुरू झालेली आहे. पोलीस टोल नाक्यावरून या मनसे कार्यकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकंद बघत आहोत आपण कशा प्रकारे या मनसे कार्यकर्त्यांना पोलीस बाजूला हटवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मनसे कार्यकर्ते बाजूला हटत नाही आहेत. जोपर्यंत हलकी वाहने जी चार चाकी वाहने आहेत त्यांना टोल मुक्त केलं जात नाही तोपर्यंत मनसेचं कार्य आंदोलन सुरू राहणार असा मनसेने टेका घेतलेला आहे. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे